श्रीराम नमस्कार काका. आपण जो आज ऑडिओ पाठवलात की मी शोधतो आहे, हा जो मी आहे, तर जेव्हा एकदा वैद्यराजांचं आणि माझं बोलणं झालं होतं, तर तेव्हा हा ह्या मी ह्या वर्णत झालं होतं की मी शोधायचं आहे किंवा मी शोधतो आहे. जर दोन्ही वाक्यामध्ये फरक आहे, पण हा मी शोधतो आहे. जेव्हा जर आपल्याला आपल्यातला मी म्हणजे ब्रह्मस्थान जर आपल्याला उत्पत्ती स्थान विचारांची किंवा आपल्या देहाची जर पाहिजे असेल, तर तू असणं गरजेचं आहे असं वैद्यराजांनी मला तेव्हा सांगितलं होतं. आणि हा तू म्हणजे कोण? तर आपल्या समोरची असलेली एखादी गोष्ट किंवा व्यक्ती. कारण मला ओळखण्यासाठी समोर कोणीतरी पाहिजे. आणि ह्यांनी वैद्यराजांनी मला हे श्री दत्तगुरूंच्या आरतीच्या मार्फत सांगितलं होतं की मी हा तेव्हाच कळेल जेव्हा तू समोरच्याला ओळखशील, तेव्हा मी कळतो. जसं आपण व्यावहारिक जीवनामध्ये बघतो की मी ह्याच्यापेक्षा श्रीमंत आहे, मी ह्याच्यापेक्षा गरीब आहे, मी ह्याच्यापेक्षा अज्ञानी आहे, ज्ञानी आहे, की जेव्हा आपण स्वयं ओळख जेव्हा आपली करतो किंवा आपली सांगतो, तेव्हा स्वतःतला मी वास्तविक आपण त्या व्यावहारिक दृष्ट्याने किंवा आध्यात्मिक दृष्टीने पाहिलेला असतो, पण तो तूच्या मार्फत पाहिलेला असतो. कारण समोर कोणीतरी असेल तरच आपल्याला आपलं बल कळू शकतं. आपण एखाद्या भिंतीवर फेकलेला चेंडू, जर त्याचं बल आपल्याला कळायचं असेल आणि तो चेंडू जोपर्यंत त्या भिंतीवर टाकत नाही, अर्थात आपल्याला सर्वांना माहिती की भिंत ही निर्जीव आहे, पण आपण ज्या गतीने फेकतो त्याच गतीने तो परत येतो. म्हणजे मी हा गतीने बाहेर पडला, पण कोणीतरी स्वीकारून परत तो आपल्याकडे पाठवला, म्हणजे मी आणि तू. तर वैद्यराजांनी मला सांगितलं होतं की हा मी आणि हा तू ह्याच्यात ही जीवनसृष्टी अडकून बसलेली आहे. म्हणून दत्तात्रयांच्या आरतीमध्ये सांगितलेलं आहे की मी आणि तू ह्याची बोलवण करायची आहे. म्हणजे परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल किंवा परमात्म्याचं दर्शन तिथपर्यंत पोचायचं असेल, तर मी आणि तू याची बोलवण करणं गरजेचं आहे. आणि ती जेव्हा बोलवण होईल तेव्हा श्रीदत्त ध्यानं, म्हणजे मी तूपणाची केली बोलवणं एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानं, की या जनार्दन म्हणजे सर्व जगतामध्ये असलेला प्रत्येक प्राणी मात्र ही जनार्दन, आपण जसं शब्द वापरतो एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानं. मग ह्या तीन दत्ताच्या उत्पत्ती स्थिती लय अवस्था ज्या आहेत, ज्या मनुष्य जीवनाशी निगडीत आहेत, अशा अवस्थांची जर ओळख करायची असेल तर पहिल्यांदा स्वतःतला मी हा तू वर्ण ओळखायला पाहिजे. कारण मी कसा दिसतो हे सांगणारं कोणीतरी असतं, नाही तर दर्पण असतो, आरसा असतो. की मी कसा दिसतोय तर हे आपल्याला आपलं कळत नाही, पण अंतरात्म्यातला मी कसा दिसतोय हे सांगायचं असेल किंवा हे शोधायचं असेल तर तू असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला कुठलं तरी उद्दिष्ट ध्येय हे असणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा मी शोधायला आपण बाहेर पडतो तेव्हा तू शोधलास तर तो आपल्याला मी सापडणार आहे. फक्त ह्याच्यात मी आणि तू ह्याचं एकमेकांच्या आकर्षणाने अजूनही वेगळी उत्पत्ती होऊ शकते. म्हणून तिथं सांगितलेले मी आणि तू या दोघांचीही बोलवण करून टाकायची आहे. म्हणजे जो तू बघितलास तोच मी आहे. आरशात जो मी वेगळा आहे, आरसा आपल्यापासून वेगळा असतो, पण दाखवतो कोणाला तर आपल्याच प्रतिबिंबाला दाखवतो. म्हणजे मी हा तिथं वेगळा झाला, पण तो त्याची जेव्हा आपण बोलवण करतो त्या आरशापासून बाजूला होतो, तेव्हा दत्तात्रयाचं म्हणजे त्या तिन्ही अवस्थेंची ओळख आपल्याला होते असं मला वाटतं. एक म्हणजे मागं वैद्यराजांशी खूप वर्षापूर्वी जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा हा विषय किंवा हा शब्द अशा अनुषंगाने आला होता. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.